गेले 13 दिवस घरातील कपडे व अन्य वस्तू घरातील माणसं आजूबाजूला वावरत असताना अचानकपणे पेट घेण्याचा प्रकार संगमेश्वर तालुक्यातील सोनगिरी टाकळेवाडीत घडलाय. सुभाष यशवंत टाकळे यांच्या घरात हा सगळा प्रकार घडत असून या प्रकारानं टाकळे कुटुंबियांसह सोनगिरी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संगमेश्वर जवळच्या सोनगिरी टाकळीवाडीत राहणारे सुभाष यशवंत टाकळे यांचं कुटुंब सध्या दहशतीखाली जगतंय. टाकळे यांच्या घरामध्ये 13 दिवसात 11 वेळा वेगवेगळ्या वस्तूंनी पेट घेतलाय. कधी टाकळे यांच्या घरातील पांघरुणं जळतात, कधी घरातील टीव्ही पंखा जळतो, तर कधी घरात ठेवलेले अंगावरचे कपडे जळून खाक होतात. या सगळ्या प्रकारामुळे सध्या टाकळे कुटुंब घाबरून गेलंय. बाजूच्या रूम मध्ये भाऊ होता, त्याला तिकडे धूर आणि वास आला, जळलेला वास आला, धूर दिसायला लागला. पाठच्या घरातल्या एका मुलीने सांगितलं की धूर येतोय जरा बघा. मग तो इथे आला दरवाज्यात, त्याला इथे आग दिसली. मग तो माझ्या दुसऱ्या भावाच्या रूम मधून वरती माळ्यावर चढून ह्या जिने खाली उतरून इथून बाहेर पाठी जाऊन ते पाणी आणून इथे विचारतो. पण जेव्हा पेटतं त्यावेळी नेमकं काय होतं, वास येतो, काय येतो, कसं कळतं? काय वास येतो, एक विचित्र प्रकारचा वास येतो, सांगू शकत नाही आपण. प्लास्टिक पेटतंय तर वास येतो, कपडा पेटतो, असं काय कळत नाही नेमका वास कसला येतो. आतापर्यंत टाकळे यांच्या घरातील गाद्या, कपाटातील कपडे, टीव्ही, पंखा जळून खाक झालाय. रोज आगीच्या घटना घडत असताना एकदा तर टाकळेंची सून घरात उभी असताना तिच्या अंगावरील गाऊननं अचानक पेट घेतला. यानंतर घराबाहेर वाळत घातलेले कपडे जळालेल्या स्थितीत आढळले. शेजाऱ्यांचे वाळत घातलेले कपडे मात्र व्यवस्थित होते. मी इथं खाली जमिनीवर बसले, ते खुर्चीत बसले, हे पाठवर होते तिथे बसले. परत माझा इकडे लक्ष गेला तेव्हा बॅग पेटत होती. ह्यांना मी म्हणते काहीतरी पेटतं म्हणून बघायला ती बॅगच पेटत होती फक्त. बाकी त्याच्या बाजूला कागद नाही, काय नाही, काय फक्त एकच बॅग तिथे मिळत होती, बाकी सगळा मी कपडा बाहेर लोटला होता. मामीने मला हात मारल्यानंतर मी उठली, बघे तर असं आग लागली. अंगावरचं काऊन पेटलं तुमच्या अंगावरचं? हां अंगावरचं, पण मला पण समजलं नाही की कसं पेटलं. हां हां, पण लगेच घिसला. पण तुमच्या पुढे आणखीन काय काय तुम्ही बघितलं या सगळ्या आगीच्या? एवढंच कालचं तेवढं मी बघितलं. काय नेमकं तुम्हाला बघायला मिळालं त्यावेळेला, काय झालं नेमकं? असंच पेटलेले कपडे पेटले, तेवढंच बघितले. मी काय जास्त पुढे नाही गेले, हिने मला मागं वाटलं. त्यावेळी समोर मी इथून गेलो, दरवाजातून बाहेर पडलो तर समोर पूर्ण आग होती. मला समोरचं आगीमुळं काहीच दिसतच नव्हतं. पूर्ण आगीनं रूम पूर्ण पॅक झाला. अनिस नाही या साऱ्या प्रकरणाची पाहणी केली. घरातीलच एखादी व्यक्ती यात सहभागी असल्याचा दावा अनिसनं केलाय. कुटुंबातच काही दोन व्यक्ती मध्ये काही जर हे असेल, थोडे मतभेद झाले असेल किंवा एखाद्यावर काही जास्त भार पडतोय, त्यातून हे प्रकार असे घडतात. कोकणामध्ये हा काय प्रकार असतो सगळा, काय सांगाल त्याविषयी? काय समज आहे लोकांमध्ये या सगळ्या विषयाची? नाही, लोकांचा समज होतो की हे अचानक घडतंय, पण हे अचानक काही घडत नाही. यामध्ये कोणाचा तरी हात आहे एवढं नक्कीच, आणि हा एका माणसाचा हात नाही, कदाचित त्याच्यात दोन व्यक्ती इन्व्हॉल्व आहे. या सगळ्या प्रकारानंतर काही प्रश्न मात्र अनुत्तरित राहतात. ते म्हणजे टाकळे यांच्या सुनेला आणि मुलालाच ही आग कशी दिसते? कुटुंबातील सर्व सदस्य घरात असताना आग का लागत नाही? त्यामुळे टाकळे यांच्या घरातील घटना ही मानवनिर्मित आहे यात शंकाच नाही. प्रणव कोळेकर, झी मीडिया, संगमेश्वर, रत्नागिरी.